C5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. सांगली स्टार्स असं ग्रुपचं नाव असलेल्या या माऊली आता इकडे सज्ज आहेत आजच्या भागात गप्पा मारण्यासाठी. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. स्वागत करूया या माऊलींचं. नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय सांगली स्टार्स म्हणजे काय असतं ते? स्टार्स मीन्स की म्हणजे आकाशात चमकणारे तारे. तसे आम्ही आमच्या कॉलनीतले स्टार्स आहोत. तुमच्या कॉलनीतले तुम्ही स्टार्स आहात? यस. पण मग तुम्ही सगळे एका सोसायटी मधल्या मैत्रिणी? हो हो. पण सुरुवात कशी झाली? माझा झुंबा क्लास होता. मी कसला होता? झुंबा क्लास. तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, रागावणार नाही. झुंबा क्लास तुम्ही घेता की तुमचा फक्त क्लास आहे? लग्नाच्या आधी होता तेव्हा बघून आता मला वाटत नाही की क्लास माझा होता. लग्नाच्या आधी मी खूप बारीक होते. मी असं म्हटलेलं नाहीये. मी फक्त प्रश्न विचारलाय तुम्हाला. नाही, मीच क्लिअरिफिकेशन देऊन टाकलं. झुंबा काय क्लास असतो त्याच्यात तुम्ही स्वतः शिकवता का? नाही, मी स्वतः शिकवायचे. मला डान्सची आवड आहे. मी स्वतः क्लास शिकवायचे. त्यात या दोघी माझ्या बरोबर डान्स, या तिघी होत्या स्टार्टिंगला. कोण कोण? या तिघी होत्या. तिथंच मैत्री सुरुवात झाली. बर, मग या दोघी जॉईन झाल्या. आम्ही नंतर मी लग्न होऊन गेले पण मैत्री कायम राहिली. अरे वा, पण बरं झालं ना आता झुंबा क्लास मुळे सुरू मैत्री झाली. वा, किती वर्ष झाली? आणि कश्मीरा आम्ही दोघी स्कूल फ्रेंड होतो. काय मग आमची जर्नी पहिल्यापासून तिथून स्टार्ट झाली. आमची कुठली शाळा? पुरोहित कन्या. मग तेव्हापासून तुमची मैत्री? हो हो. आणि मग तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली सर. हो, ते काय करतात? टायरचा बिझनेस आहे सर. टायर? तुम्ही किती वेळा पंक्चर करता? नाही सर, मी काय पंक्चर नाही करत. अरे पंक्चर म्हणजे बोलता बोलता असं? नाही सर. तुमचा स्वभाव कसा आहे? माझा स्वभाव जरा रागीट आहे पण राग पण लवकर कमी होतो. म्हणून म्हटलं ना. बरं ठीक आहे, पण राग आहे म्हणजे. आणि त्यांना? त्यांना पण आहे पण पहिला थोडा कमी असतो पण नंतर असतो. तुमच्याकडे कसं काय? आमच्याकडे पण चांगलंय. पण किती वर्ष झाली? 4 वर्ष झाली. कसं जमलं? मेळाव्यातून जमलो. मेळावा? हो, वधूवर सूचक मेळावा. आणि मग त्यामध्ये लग्न जमलं. त्यात बघायला आले घरी. मग आमचं अरेंज मॅरेज. 4 वर्ष झाली. हो. काय करतात ते? ते पोलीस आहेत, महाराष्ट्र पोलीस, PS आहे. मी काय बोललो सांगा? चांगलं बोललो सांगा. नमस्कार सर, माझं अरेंज मॅरेज आहे आणि आमचं लग्नाला 15 वर्ष झाले. आणि माझं सासर इथे वेजेगाव विट्यात. वेजेगाव? हां. पण कसं ते काय करतात? आमचं ज्वेलरी शॉप आहे. तुमचं कसं काय? माझ्या लग्नाला 6 वर्ष झाली. बाकीच्यांसाठी लव्ह मॅरेज अशी शंका आहे पण आमचं अरेंज मॅरेजच आहे. कारण माझा बायोडाटा काढला नाही किंवा दाखवायला सुरू केलं नव्हतं. पहिलाच स्थळ बघितलं, पहिलंच लग्न ठरलं. त्यामुळे लोक विचारायचे की लव्ह मॅरेज आहे काय, पण ऍक्च्युअलमध्ये अरेंज मॅरेजच आहे. अरे याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा. हो. तुमचं कसं काय? माझं लव्ह मॅरेज आहे आणि माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली. आणि त्याच्या आधी किती? 5 वर्ष. 20च आहे सगळं ऍव्हरेज. कशी सुरुवात कशी झाली? माझ्या दीदीचं लग्न होतं तेव्हा दीदीच्या एंगेजमेंटला ते सगळे लोक आलेले. ते जिजूंचे फ्रेंडच होते तसे. ते मग ते एंगेजमेंटमध्ये एक किस्सा झाला असा की मी जेवायला बसलेले असताना ते प्रत्येकजण प्रत्येक फ्रेंडला मला डिश द्यायचे, म्हणजे हे तिला घाल, हे तिला घाल. मग मी बघितलं बघितलं आणि जाऊन जिलेबीचं ताटच पूर्ण घातलं. तर त्या सगळ्या फ्रेंडनी त्यांना सगळं खायला लावलं ते ताट जिलेबीचं. मग तिथून सुरुवात झाली जिलेबीवरून? हा, तिथून सुरुवात झाली. मग ते सगळे फॅमिली रिलेशन होते. अख्खी सगळी जिलेबी त्यांनाच का आवडली? मला माझी बहीण म्हणाली तू घाल आता, तुला एवढा वेळ त्रास दिलाय ना, ते सगळं होतून येते तिथं. तुम्हाला ते त्रास देत होते? हा, म्हणजे सगळे फ्रेंड यायचे आणि एक एक जण येणार आणि माझ्या डिश मध्ये एक एक घालत जाणार ते आणि मला जबरदस्तीने खायला लावणार आणि माझी तब्येत थोडी. बरेच जण होते ना. हो, त्यांच्याच कडे तुम्ही का गेला? त्याने सांगत होते ना ते. आणि फोटोग्राफर पुढे सतत माझे पिक्स काढत होते. मग ते लक्षात येत होतं ना हे कोण सांगते, माहित होतं आम्हाला ते. अच्छा, बरं लक्ष ठेवलं. जिलेबीतनं लग्न झालंय ओके ना, आणि म्हणून संसार गोड झाला. गोड आहे. ओके. तुमचं? अरेंज मॅरेज झालेलं आहे आणि माझे मिस्टर आणि दीर ट्विन्स आहेत. त्यामुळं कन्फ्युज झालेलं. पहिला ते बघायला आले तेव्हा तेच होते मिस्टर, पण सांगताना ते सांगितले की हे दीर आहेत म्हणून. पण मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची माग? क्षमा मागायची असेल तर मी आई वडिलांची, सासूसऱ्यांची आणि मिस्टरांची. जो माझा राग आहे तो मी कमी करायचा प्रयत्न करेन. तुम्ही सांगा, आज क्षमा मागायची तर तुम्ही कोणाची माग? मी माझी क्षमा पहिल्यांदा आईची मागेन आणि मग सासूसऱ्यांची आणि मग मिस्टरांची. का हो? मला वडील नाही आहेत
लहानपणी असतानाच वारले होते, पण माझ्या आईने सांभाळले माझ्या भावाला आम्हाला आणि आजीला. आम्ही चौघजण होतो, म्हणजे फारच लहान असताना मी, मला चेहरासुद्धा वडिलांचा आठवत नाही. मग त्यामुळे पहिली क्षमा मी माझ्या आईचीच मागे. तुम्ही क्षमा मागायची तर? मी माझ्या आई वडिलांची, सासूसऱ्यांची आणि मिस्टरांची मागे. का? लग्नाच्या दरम्यान असं खूप जरा डिस्प्यूट झाले होते त्या हिशोबाने सर. मी माझ्या आई वडिलांची आणि सासूंची क्षमा मागते. का? कारण प्रत्येक म्हणजे काही चुका माझ्याकडून झाल्या असतील वगैरे, तर त्यांनी त्या माझ्याकडून म्हणजे माफी मागते त्यांना. मिस्टरांची पण मिठीसाठी. मी लहान मोठ्या सगळ्यांचीच माफी मागेन. माझ्याकडून कळत न कळत ज्या काही चुका झाल्यात त्याच्याबद्दल मला माफ करा. तुम्ही? मी माझ्या आईची पण मागेन आणि माझ्या मिस्टरांची मागेन. आईची या कारणासाठी मागेन की मी तिला जास्त असं स्वतःहून कधी कॉन्टॅक्ट करत नाही, फक्त काम असेल तर तेवढंच कधी तर, पण अगदी ते पण महिन्यातून दोन महिन्यातून एकदा कॉल असतो माझा. मी माफी मागते की तिची, की तिने एवढं मला हे केलं पण मी तिला जास्त विचारत पण नाही. आणि मिस्टरांची या खातीर की माझ्याकडे दोन सासू आणि सासरे होते जे आता परवा गेले. मग मिस्टरसारखे मला कंप्लेंट करायचे की तू सगळ्यांचं करतीस आणि माझंच करत नाहीस काय, मला तू बघत नाहीस, माझ्याकडे लक्ष नाही, असं बोलायचे ते. मग मी त्यांना म्हणायचे की आहे आता घरी आता सगळे वयोवृद्ध लोक आहेत, थोडं होतं, तुम्ही थोडं ॲडजस्ट करा. मग मी आता त्यांची पण माफी मागेन की माझ्याकडून काही चुकी झाली असेल किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असेल तर ते मी थोडं. मी सगळ्यांचीच कॉलनीतले रिलेशन सगळ्यांचीच माफी मागते. असा कुठला स्वभावात बदल कराल जो ऐकून मिस्टरांना खूप आनंद वाटेल? मी माझा राग कमी करेन. मी पण राग कमी करेन जरा स्वतःवरचा. हो हो. आपण? मी पण माझा राग म्हणजे त्यांच्यावर चिडते तो कमी करेल आणि म्हणजे त्यांचं ऐकत. हे बोलताय त्याच्यात थोडंस तरी कन्व्हिन्सिंग बोलताय, म्हणजे विश्वास ठेवू द्या ना त्याला, काही क्षण तरी आनंद होऊ द्या त्यांना. नाही नाही. आपण? मी खूप वेळ अबोला धरते, तो थोडा कमी करेन, पूर्ण नाही बंद करणार पण थोडा कमी करेन. मी त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देईन आणि थोडस माझं रिॲक्ट लवकर करते, थोडं कमी करेन. माझा स्वभाव थोडा शांत आहे, कॉन्फिडन्स असं हे नाही आहे, त्यामुळे मी आज इथं मैत्रिणींच्या सोबत आले आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स आणि हे करण्याचा प्रयत्न करीन. ते त्यांना सांगितल्यानंतर असं म्हणतील की भाऊ हे आदेश दादांना रोजच नाही. स्वतःला कॉन्फिडन्स वाढावा यासाठी खूप शुभेच्छा तुम्हाला. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.